नमस्कार, मी सौरभ माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत करतो। तर आज आपण बघणार आहोत राग तिलक कामोद, बघा कशा प्रकारे। तर राग तिलक कामोदचा थाट जो आहे तो खमाज आहे, नी कोमल आहे। त्यानंतर त्याची जाती आहे षाडव संपूर्ण, म्हणजे आरोह मध्ये सहा स्वर आणि अवरोह मध्ये सात स्वर, त्यामुळे षाडव संपूर्ण। त्यानंतर आरोह मध्ये ध वर्जित आहे, तो कशा प्रकारे आहे ते आपण बघूया। तर बघा आरोह सारे रे झाला आरोह। आपण धचा वापर केला, आपण जेव्हा आपण वरती जातो तेव्हा धचा वापर करत नाही, बघा अशा प्रकारे म प सा अशा प्रकारे आपण केलेला आहे, त्यामुळे ध वर्जित आहे। आणि या रागाची एक विशेषता आहे की हा राग मांदर सप्तकातून चालू होतो अशा प्रकारे प नी सा रे ग सा रे म प ध म प सा। आता बघूयाचा अवरोह, बघा सा प ध म सा रे ग सा नी अशा प्रकारे याचा अवरोह आहे। त्यानंतर बघू याची पकड, बघा प नी सा रे ग सा रे प म सा रे ग सा अशा प्रकारे याची पकड आहे, तुम्ही स्क्रीनवर बघून घ्या। त्यानंतर या रागाचा समय आहे रात्रीचा दुसरा प्रहर, म्हणजे 10 ते 1 अशा प्रकारे या रागाचा समय आहे। त्यानंतर वादी स्वर आहे रे आणि संवादी स्वर आहे प, दोन्ही नीचा यामध्ये वापर आहे, कोमल पण आणि शुद्ध पण। ते जेव्हा तुम्ही बंदिश वगैरे ले कराल तेव्हा तुम्हाला कळेल, कारण बंदिश मध्ये कोमल नीचा वापर आहे। असे आपण आरोह अवरोह मध्ये काही जण लावतात काही जण लावत नाहीत, ते वेगवेगळ्या मतांनुसार आहे, पण दोन्ही नीचा वापर आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे राग तिलक कामोद आहे। तुम्ही जर कमेंट केली तर यावरील बंदिश आपण तालामध्ये कशा प्रकारे प्ले करायची आहे यावर एक व्हिडिओ बनवू। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घंटीचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सर्वात आधी। चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ।